नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। दिव्यांगांसाठी T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी दिव्यांग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मलकापूर येथे दिनांक 9 व 10 ऑक्टोबर रोजी T20 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत विदर्भ, मुंबई व उर्वरित महाराष्ट्राचा संघ सहभागी होत असून राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा खेळ मलकापूर येथे रंगणार आहे। स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या टर्फ विकेटवर पहिल्यांदाच राज्यस्तर दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। या स्पर्धेची जय्यत तयारी मलकापूर येथे सुरू असून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील खेळाडू नागेश इंगळे यांची विदर्भाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून चिखली येथील हनुमान शिंदे हा मध्यमगती गोलंदाज विदर्भाकडून या स्पर्धेत खेळणार आहे। याशिवाय अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर तसेच मुंबई, नवी मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, खान्देश, सातारा, कोल्हापूर येथील खेळाडू देखील सहभागी होत आहेत। त्याचप्रमाणे गतवर्षी दिव्यांग चषक वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेले तथा भारतीय संघाकडून खेळलेले अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत। या स्पर्धेची जबाबदारी दिव्यांग क्रिकेट असोसिएशन बुलढाणा अध्यक्ष गणेश जाधव, त्याचप्रमाणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत साळुंके, क्रीडा मार्गदर्शक राजेश भोसले व स्वप्नील साळुंके आणि छत्रपती शिवाजी क्रिकेट अकॅडमीचे सर्व सदस्य स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत। ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज, जफर खान, मलकापूर, बुलढाणा। होणार आहेत निश्चितच मलकापूर आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे की भारतीय दिव्यांग संघाकडून खेळलेले अनेक मातब्बर खेळाडू मलकापूरसारख्या तालुक्याच्या प्लेसेसवर या ठिकाणी राज्यस्तर T20 चषक क्रिकेट स्पर्धेसाठी येत आहे। या संघांमध्ये विदर्भ, रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मुंबईचे असे 3 तुल्यबळ संघ येणार असून